अन्म हिरविणीचा बाप साक्षात विलन आपल्या पोरीचा हात धरतो आणि तिला फरफडत फरफडत घराकडे घेऊन जातो. अय चोप बैठो. हिरो हे समद बघत उभा आहे. तो तिला सोडवायला पुढे येणार. एवढ्यात बापाचे भाडोत्री गुंड काट्या घेऊन एक एक करून त्याच्या समोर येतात. हमी नाही, माझा डमी पडलाय. मी तिथं पलीकडं सावलीत सरबत पीत बसलोय. आण मग पुढं पुढं हिरविणीच्या घराच्या पाय. आण मग हिरो म्हणजे मी असा धावत 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 जातो आणि तिच्या घरासमोर जाऊन थांबतो. हिरविण म्हणजे पाळ्या. ही हिरविण समद बघत माझ्यासाठी टिपा गाळते. खबरदार समद्यांना असा मातीत लोळवून. मी तिच्या सज्जाखाली उभा आणि मग पुण्यांदा सज्जा शेजारल्या जिन्यावरला मी असा सार 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 करत वर चढतो आणि हिरविणीला बोलावतो. बाबा निघून जा. काय आणि मग मी हिरविणीचा हात धरतो आणि ज्या जिन्यानं वर आलो त्या जिन्यानं तिला खाली घेऊन जातो. ती माग बघती एक वार तर सज्जात तिचा बाप शेल्यानं डोळे पुसत उभा. ए लय भारी लग्या आपल्या लय आवडलंय. हळूहळू हिरविणीला घेऊन मी गावाच्या दिशेनं निघतो आणि गावात बघतो तर काय गावात सर्वी दोस्त मंडळी माझी वाट बघत उभे. जसे ते मला बघत्यात तसे ते मला उचलत्यात. अरे उचला ना. रगा ले भारी रगा रगा तू डान्सर आहे कसली भारी ऍक्टिंग करतो तू. तू पिक्चरचा हिरो असायला पाहिजे आहे का नाही मुख्या. हा खरंय. हे असं कोणाला जमतं का बोलाय. तो तुझ्या मागल्या पिक्चरचा हिरो एकने त्याला बोलताही ना डान्स करताही ना नुसतं आयटम फोटो डुंगा इकडून तिकडे आली म्हणजे का डान्स झालो. अरे बाबा पण तरी हिरो तोच आहे ना. पण तू बघ बाळ एक दिस असा येईल का नाही माझा बाप ज्या थिएटरात टॉर्च मारत चिट दावत हिंडतो का नाही त्या चिटावर बसून तो माझा पिक्चर बघ. हा सुपरस्टार रघुनाथ हिवाळे. रागा तुझी बरोबरची हिरविण तुझ्या अंगाला झटत तुझी पप्पी मागल आणि मग तुमचं पावसातलं गाणं पब्लिकला येड लागल तुमच्या लवशीत पाहून तिकीट बारीवर ही नुसती झुंबड आणि मग माझं दसकमीच दसकमी दसकमी सुरू. मायला मी इतका धंदा करेन ना रागा का तुझं पुढलं पिक्चर मीच काढन बघा. आणि मग तुझ्या ऍडमिशनच्या दुकानाचं बाकीच्या धंद्याचं काय. अरे येडा का तू. हा बिझनेस कधी एकच एक नसतो करायचा एकातून दुसरा दुसऱ्यातून तिसरा असं पाहिजे राग्या. भावा मी इतका मोठा बिझनेस करेन ना का एक दिवस अख्खं कुळपे माझ्या भोवती गुळाला मुंगळ चिटकावं तसं येतील बघ समजे. आपण आपली दोस्ती तशीच राहणार या. मग आपल्या दोस्तीचे किस्से पेपरात छापून आणल मुकुंद. एक बिझनेसमन आणि एक सुपरस्टार सुपरस्टार एकाच गावचे दोन वीर पेपरात एकदम हेडलाईन. हेडलाईट नाही रे बाळ्या हेडलाईन न. अरे ते काय ते मुके घेईल पाहून त्याला ऍडमिशन मिळून दिली ती काय फुकट. मुक्या शिकला म्हणजे आपण शिकल्यासारखंच आहे का नाही मुक्या. काय काय रे मुक्या तोंडात काय धरले. अरे या खेपेला पण वारी करतोय मी. म्हणजे अभ्यास काय डोसक्यातच येई ना नेहमी परमानं गोष्ट सुचत होती. मग मग काय काढली लिहून तीच आणि मग वर लिहूले गोष्ट आवडली तर पास करावं ही विनंती. पास करावी विनंती.
शाबास गाड्या, हे असे दोस्त आहेत म्हणून जगण्यात मज्जा आहे, नाही तर काय ठेवले या गावात. रागे मुके, चला कोल्हापूरला जाऊ, आयटम गर्ल राखीचा शो लागलाय, पाहूया चला. कोल्हापूर? मग मी नाही येत, बाप्पा कुठून काढल मला. त्याला सांगाय जाते कोण, तुला असता नेतो ना असता आणतो. बघ पण ते तिकीट आणि पैसे कोणाकडे आहेत? बघू रे, होईल काहीतरी जुगाड.